येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून शुक्रवारी 16 जून रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत 8 मुलांनी पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाईट गेल्यानंतर लोखंडी दरवाजा तोडून ही मुलं पसार झाली. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून बाल सुधार केंद्रातून सतत मुले पळून जाण्याच्या घटनांमुळे येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेहरू उद्योग केंद्रातील काळजीवाहक सचिन शिंदे यांनी पोलिसांकडे मिसिंग दाखल केली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मुलांना बाल न्यायालयाकडे हजर केले जाते, त्यानंतर त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येते. अशा मुलांना येरवडा परिसरात असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते. या ठिकाणी पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणची मुलेही असतात. दरम्यान शहरात शुक्रवारी रात्री मोठा पाऊस आला होता, त्यावेळी येरवडा परिसरातील तसेच केंद्रातील लाईट गेली होती. त्याचाच फायदा घेऊन आठही मुले केंद्रातील लोखंडी तसेच लाकडी दरवाजा तोडून तसेच येथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पसार झाली. काळजीवाहक व इतरांनी या मुलांचा शोध घेण्यात आला, मात्र ते मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे या मुलांची मिसिंग दाखल केली आहे.